एक परीक्षा काय पास झाली स्वतः लई हुशार समजायला लागलीस तू. लईच कॉन्फिडन्स वाढलाय का तुझा? हा आमच्या यांच्या वाकड्यात चिरायला लागली आहेस. ते एका अर्थानं बरंच झालं, स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केलीस ती. कारण आम्ही सगळ्यांच्या कानी कपाळी वरडून सांगत होतो, कोणी विश्वासच ठेवीना आमच्यावर. आम्ही बघायला लागलोय रणजित भाऊजी आल्यापासनं तुझं विमान लई सोडायला लागले. हा काय प्रत्येकाला बाटलीत उतरवायचा विचार आहे का काय? बहिणी साहेब मला कुणालाही बाटलीत उतरवायचं नाहीये. सांग आता आम्हालाच. काय ग हल्ली आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागलीस, आवाज चढून बोलायला लागलीस. हे बघ देवा भैरोबा सगळं बघत असतोय. अधोगती सुरू होईल बर का तुझी. तसा पण वाईट काळ सुरू झालाच आहे मला. झालं मी जाऊ. येणारा काळ लई जड असणार आहे तुझ्यासाठी. सुजित भाऊजी, सुजित भाऊजी, सुजा अरे एक डाव तरी ऐकून घे की माझ. मी नाही तुला सारखा सारखा त्रास देणार. अरे माझं तुझ्यावर लई जीव आहे. निदान त्याचा विचार करून तरी माझं काय म्हणणं आहे ते ऐक. नाही आम्हाला पण तसंच वाटलं होतं की तुमचा आमच्यावर लई जीव आहे, आणि म्हणून आम्हाला असं वाटलं होतं की काहीही झालं तरी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल. पण आम्हाला सगळ्यात जास्त त्रास का झाला माहितीये? कारण तुम्ही आमच्या प्रेमाच्या आडवे आलात. अरे नाही सुजा, हे बघ मला अपर्ण खटकते हे खरंय, पण तुझ्या लग्नात मी मोडता नाही घातला. अरे मी आईसाहेबांना जाऊन काहीच सांगितलेलं नाहीये. आणि तुला खरंच असं वाटतं का की मी जर आईसाहेबांना जाऊन काही सांगितलं तर त्या माझं ऐकतील? माझा नाही साहेबांचं नातं चांगलं व्हावं म्हणून मी तुझ्या सुखाच्या मध्ये नाही येणार रे. वहिनी साहेब यो सगळा इमोशनल ड्रामा आपण बाजूला ठेवूया. तुम्हाला आपण खटकते का? शिकलेली आहे, समजूतदार आहे, हुशार आहे, आमच्यावर जीवापाड प्रेम करते, मला जशी हवी आहे तशी स्वतंत्र विचारायची आहे, तिचं आयुष्यात स्वतःच काहीतरी म्हणणं आहे, गरीब मुलांसाठी राबते कष्ट करते, स्वतः पलीकडचं जग तिला दिसत, यात काय कमी आहे तिच्यात? आणि खटकण्यासारखं काय आहे तिच्यात? एकच गोष्ट कमी आहे, ते म्हणजे हे सगळं जे ती काय वागतीये ना हे सगळं खोट आहे, मुखवटे आहेत हे सगळे. सुजितराव ढाले पाटील तुम्हाला खरं ऐकायचं आहे ना? मग ऐका, तुमची ती अपर्णा एक नंबरची बनेल आणि आतल्या गाठीची पोरगी आहे. हे तुम्हाला सांगायचं नाही असं मी ठरवलं होतं, कारण मला माहिती आहे सुजा तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. तुझं प्रेम खरं आहे रे, पण तिचं काय? ती तुझ्यावर खरं प्रेम करत नाही. हे जे काय चाललंय ना ही सगळी नाटक आहेत. तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तुझ्या ढाले पाटील असण्यावर प्रेम आहे. तिला तुझा पैसा आणि तुझी संपत्ती हवीये, आणि ते मिळवण्यासाठी ती तुझा वापर करतीये. बस लई बोललात आणि आम्ही लई ऐकून घेतलं. तुम्हाला पण इतर डाले पाटलांचा रोग जडलाय. तुमचा पैसा, तुमची संपत्ती हेच तुमचं जग झालंय. कोणीतरी सतत आपल्या पैशावर नजर ठेवून आहे ही इन्सिक्युरिटी तुमचं मन पोखरतीये, पण तुम्ही हे विसरताय. ढाले पाटलांच्या स्थितीला लाथ मारून जो सुजित बाहेर पडला ना, ज्याने स्वतःचा मार्ग निवडला, त्या सुजितवर आपणानं प्रेम केलंय. तिला असेल का पैशाचा मोह? हा
आहे का उत्तर तुमच्याकडे? ते काय मला ठाऊ नये, पण मला एवढं माहितीये की ती पोरगी एक नंबरची खोटारडी आहे. तिचे खायचे दात येगळेत आणि दाखवायचे येगळेत. आणि तुला म्हणून सांगते, तू मला तिला भेटवायच्या आधीच मी तिला भेटली. तुला ती जशी दिसती ना तशी ती नाहीये. नोकरी करते ना ग तू? नाही, दोन दिवसात तुझी हकालपट्टी केली ना तर बघच. माहिती का मी कोण आहे ते? या शेताची होणारी मालकी नाही मी. हा तिचा खरा चेहरा आहे. त्यात तुम्ही होते संजूताई. अपर्णा, अरे देवा, सुजित, मी मान्य करते की मी त्यांच्यावर हात उगारला. पण तेव्हा ना माझ्या घरात मामांची खूप मोठं भांडण झालं होतं ताई. सांगितलंयस मला त्याच्यामुळे माझ्या समोर असली नाटकं नको करू. हा मी काय सांगितलं संजूताई? काय सांगितलं? खुलं चॅलेंज दिलंयस ना तुम्हाला. मग माझं ओपन चॅलेंज आहे तुला, संजीवनी रणजित ढाले पाटील. नाही तुझ्या नाकोटीतून ढाले पाटलांची सून झालं ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. संजूताई, मी मान्य करते की माझ्याकडून चूक झाली. त्या चुकीची तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या. पण मी जे बोललेच नाहीये ते आळ माझ्यावर नका लावू तुम्ही. जोरात बसला ना धक्का. आता फक्त धक्का लागलाय. इथून पुढे जर माझ्या वाटेत आलीस खा खुश. खोटारडी, एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू. हो नाही, तुला लाज नाही वाटत का ग एवढं धडधडीत खोटं बोलताना? काय बोलताय ताई तुम्ही? तुझ्यासारख्या माणसांशी ना बोललंच नाही पाहिजे कारण लायकीच नसते तुमची. तुमच्यासारख्या माणसांना ना डायरेक्ट बस बस करा आता. मी जितकं बोलताय ना तेवढ्या खाली जात आहे माझ्या नजरेत. तुम्ही प्लीज जा आपू, तू बस. सुजा मेला. सुजा नको ना असं बोलू. मी खरंच तुझ्याशी खोटं नाही वागत आहे. मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतो, प्लीज इथून जा आणि इथून पुढे नका इथे पाऊल ठेवू.